नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आम्ही बहिणी बहिणी मस्त पैकी रेसिपी बनवणार आहे। काय ठीक आहे? आता ह्यांना दिलंय पीठ मळायचं काम आणि मी करणार आहे मटकीची उसळ। ठीक आहे, तर आपण मटकीची उसळ, चपात्या आणि आज संध्याकाळी पोळ्या भी बनवायच्या। आज तुळशी माझी लग्न आहे। कसं लग्न आहे? तुळशी। हा लग्न आहे बघा, आज तर लग्नाला सगळ्यांनी या। ठीक आहे, आता या ताई बघा पीठ मळतात। बघा ताईंचं पीठ मळणं चाललंय, चला बघूया। हे बघा उसळ आहे, मटकीचं कोंब आलेलं आहे। मस्तपैकी उसळ बनवूया आपण मस्तपैकी। ह्याच्यासाठी आपण धुवून घेतलेली आहे आणि ह्याच्यासाठी आपण आता कांदे कापूया। ठीक आहे, चला एवढं कांदे कापून घेते बारीक। चला बघा, कांदे मी छिलून बिलून घेतलेत, आता ह्याला मी सगळं धुवून घेतलेत, आता ह्याला कापून घेते। हे बघा एवढा मोठा कांदा कापला। ठीक आहे, आणि हे बघा आमच्या आईने मला लसूण छिलून दिला बिचारीने, आता हे मस्तपैकी कुटून घेते। ठीक आहे, हे बघा तेल आहे ना, गरम करूया। आता जास्त भाजी आहे, जास्त लोक आहेत म्हणलं तर थोडस तेल जास्त टाकते मी यंदा। ठीक आहे, बघा रामची आई, रामची भाऊजे, रामची आजी, रामचा भाऊ, रामच्या भावाची दोन पोरं, पप्पा रामचे, त्याच्यानंतर मी, यश, खूप लोक आहेत। मग खूप भाजी बनवायची, खूप चपात्या बनवायच्यात, तर मी यांना मदत करते। चांगलं काम करते, वाईट काम करते ते मला कमेंट मध्ये सांगा, आणि चांगलं करत असेल तर लाईक नक्की करा। मोर कुठा बोट गावन तर लाईक करा आणि चांगलं चांगलं कमेंट करा। बघू बघ किती लोक चांगलं कमेंट करतात। संध्याकाळी जे चांगली कमेंट करल त्यांना मी रामला सांगेन की लाईव्ह त्यांचं नाव घे म्हणून। ठीक आहे, आणि त्यांनी ज्यांनी लाईक सगळ्यांनी करा। चला आता आपण भाजी बघूया। हे बघा तेल टाकले, तेलामध्ये मी लसूण आणि अद्रक टाकते बघा। लसूण आणि अद्रक असं तेलामध्ये चांगलं फ्राय व्हायला पाहिजे आणि लसणाचा वास द्यायला पाहिजे। हे बघा काही कपडे नाही हातात नाही, आता एक कांदा आहे बघा, डांगलचा मोठा कापती मी। आता याला आपण उलट्यावर फालत करूया। ठीक आहे, चला ओरिजिनल दाखवत आहे, एकदम ओरिजिनल घरगुती। आम्ही काय तसलं कट करून नाही दाखवत, नाही तसलं काही नाही दाखवत। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आम्ही लाईव्हवर जेवण बनवतो मुंबईमध्ये। आता या माईच्या घरी नेटवर्क नाही, नाहीतर मी तुम्हाला लाईव्हवर केलं असं सगळं लाईव्हवर टकाटक टकाटक एकदम टावराव टावराव। पण थोडं समजून घ्या, आपल्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे। हे बघा कांदा अर्धा कच्चा अर्धा पक्का झालाय, आता त्याला अजून चांगला भाजायचा आहे। आता बघा कांदा चांगला भाजलाय बघा, त्याचा कच्चा वाटतोय, कोण भाजत। आता आपल्याला हिंग टाकायचे, कमी टाकते मी आणि थोडीशी हळदातच नाही मी टाकत। आणि हे बघा मटकी, हे बघा हे मटकी आहे, मटकी त्याला वापरून घ्यायचं पहिलं कांद्यावर। मटकी आहे, मटकी कुठलं आहे का बघा चालची आणि चिरा चिरा त्याला वापरून घेते मस्त। तिथे पेपर नाही टाकायचं त्याला, मस्त पिके एकदम आहे, त्याला वापरून घेऊया। आता चांगली जेवढी तुम्ही वापरून चांगलं घ्यायचा तेवढी हे टेस्टी लागते एकदम। मी आहे ना तुम्हाला सांगते ना, तर आमच्या मम्मीला वाटतं की हां हां म्हणजे ह्याला वाटतं मी ह्याला शिकवती। नाही नाही मी तुम्हाला शिकवत, ह्यांना सांगायला लागतं हो ना। हां नाही माझ्या मलाही कळवलं ना। हां अच्छा अच्छा, माझ्या आई सारखी पोळी आहे बघा, पोळी सकू सकू ना हो। माझ्या आईचं नाही, माझं कोंडाबाई नाव आहे माझ्या आईचं, आणि माझ्या आईची बहीण बघा सकू। हां हां खोबरं टाकते, हां चला कोथंबीर एवढी, हां आवाज आले चिरा, आता मामी चिर जाऊ द्या। हा त्याला चांगला आहे ना, झाकून ठेवूया जरा। हे बघा याला झाकून ठेवायची आणि नंतर बघूया टमाटर। चला आता आपण खोलून बघूया। ठीक आहे, जेवढं तुम्ही भाजी वापरून घ्याल तेवढी भाजी चविष्ट लागते। मी म्हणा आलं काय ना आमच्या घरावर। हे बघा आता आपल्याला ना हळद टाकायची,
गाउ टिकट जाओ गाउ की टिकट 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 हे बघा हे खूप राय थोडस शेंडांचं कुठ बी टाकायचं आपल्याला थांबून टाकते तिथे कुठे गावती तिने गावती तिकडे काल दिलेलं आता मी मीठ टाकते कमीच टाकती लागले तर पुन्हा टाकते आता परत ह्या झाकून ठेवू आपण चला आता खोलून बघूया अजून झाले 5-10 मिनिटं ह्याच्यामध्ये शेंगांचं कुछ पाचायचं बाई वाटवर हे बघा शेंगांचा कुठ टाकते थोडासा त्याच्यानंतर तिखट टाकते मी तिखट टाकते तिखट हलवून घ्यायचं स्लो होतून परत झाकून ठेवायचे आणि अर्ध शिजल्यानंतर टमाटे टाकायचे टमाटे आंबा पुरता कसा करायचा आपल्याला झाकून ठेवूया आता आपण पाणी टाकायचं का आता एक खोलते अजून परत माय खुशबू आली का नाही आता हे गावची तिखट आहे एक चमच टाकते आपलं मस्त की झणझणीत करते टकाटक एकदम आहे का नाही झणझणीत आता उलट पालत वापस करते अंगा पुसा तसा करायचा आहे आंघोळीला पाणी करायचंय आपल्याला बघा गावची हे बघा आता हे टमाटर आहे एक टमाटर आणि दोन कलरचे मिरचे टाकले बघा मी आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि हे फेकून नाही द्यायचं ह्याच्यामध्ये पाणी टाकून मग ती पाणी टाकूया आपण ठीक आहे हलवूया जरा अजून आणि तांब दीड तांब पाणी वाटायचं ह्याच्यामध्ये म्हणजे शिजून शिजून आतून होईल बघा तरी आपल्याकडे गरम मसाला नाही मी गेले ना मार्केटला तर मावशीला मी गरम मसाला करून देणार आहे त्याच्यावर तर जेवण लय भारी होतं माय कसं झालंय पंतक बाई एकदम टकाटक कसं वाटतंय लय भारी यमी यमी मन अगदी मन बाय भुगलं बघ पाणी यमी यमी झालंय त्याच्यामध्ये पाणी वाटते बघा मी ठीक आहे पाणी वाटायचं आपल्याला अजून वाटायचे पाणी चला शिजायला लागते ना ह्याला शिजायला म्हणून ते नंतर होते बघा हे बघा मस्तपैकी एकदम मिसळ बी करू शकतो आपण ह्याच्या शेव टाकून आणि पावा संग बी खाऊ शकतो हे बघा अजून ह्याला पाणी टाकूया हो हो पाणी पावभाजी बनवायची रामदाराच्या लग्नामध्ये कोणतं ठीक आहे आता माणसं नाही हे बघा कसं वाटते अजून शिजायचं अजून पाणी जाईल अजून पाणी टाकते जेवढं पाणी टाकलं जेवढं चांगली शिजल तेवढी एमी एमी लागेल एकदा हा आवडलं का नाही वांग लय भारी मीठ टाकावं लागेल नाही टाकते आपलं तिखट लागते ना बस कसं वाटते कालवण नक्की सांगा मिसळ सारखं झालंय का नाही मिसळ सारखं बघा हे बघा तारगी काय म्हणते गाडगी गाडगी गाडगी
आता मस्त भी कालवण होईल चांगलं चपात्या बिपत नाही ना तेंते ना चला आता आपण चपात्या बनवूया ह्याला म्हणलं पहिलं खाऊन घ्या चिवडा म्हणलं चांगलं दाबून आणि मग चांगला जोर लावून चपात्या लाटा म्हणलं मी भाजून घेते है का रे बघा नको चवी जाऊन चांगली चला आता हे झाकून ठेवूया थोडस आणि मग आहे ना उकळीत ह्याला नंतर हे सुलभ जाणार सुलभ एकदम एकदम सुलभ जाणार सुलभ जाणार एकदम कोण कोण आहे ना नंतर टाकत आणि या पण मी आता टाकते टाकते शिजून सांग चवी जा सगळ्यांची आपली आपली मर्जी असते एकदम मिसळ झाले का झाले बा मिसळ पाव झाले का नाही का नाही आता आम्ही चपात्या लाटून घेतो आणि मग ती कालवण सुलवत होतो हे बघा आम्ही चपात्या लाटतोय दोन्ही बहिणी बहिणी मी लाटून देते त्या भाजत्यात बघा कणा 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 बघा जाऊ दे सस लाटताना दिसत जाऊ देत काही बात नाही सगळ्यांना माहिती आहे स्मिता लाटते चपात्या आणि त्याची ताई चपात्या भाजते है ना तो भावान बहनी लाइक करा मस्त पैकी कमेंट करा चांगल्या चांगल्या मस्त मस्त एकदम तुम्हाला आम्ही रेसिपी दाखवू दोघी जरी आता काय आम्हाला काय आहे आज जरा ठीक आहे मग आता कंडिशन बाई चपाई करून टाकतोय चपाती तुम्हाला सगळ्यांना माहिती माहिती चपाई कशी असते ती तुम्ही उलट नाही गेलं काय का बरं बचत करताय मला सगळं माहित आहे तुम्ही म्हणून तेल आता संपतो काय लगेच भाज्या म्हणून टाकत्या दुनिया बसत त्याला तुम्ही आणि चपातीला नाही लावत होय दोन दोन तीन तीन भाज्या राहत्या कसं वाटतंय भावांनो बहिणींनो मिळून मिसळून काम केलं कसं वाटतं तुम्हीच सांगा चांगलं वाटतंय का नाही लय भारी टकराव टकराव लय भारी लय भारी लाईक करा फॉलो करा चांगला कमेंट करा ठीक आहे मी ह्यांना लाटून देते हे बघा हे बघा मोठा गोळा लाटणार मी कणा 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 टगडाव टगडाव करत लाटणार मला गोड्या बसून लाटते आम्ही टगडाव 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 करत असते लय लोक मला म्हणतात टगडाव टगडाव बोलतो टगडाव मध्ये काय असतं मला हेच कळत टगडाव म्हणजे गोड्यावर गोड्याचे टाकटक होय तुम्हाला माहिती का गोरा मग कसं नसतो गोरा आपण ना फोन काळच असते माझ आपण असं की थांबायचं नाही तर तुम्हाला लागते चपाला दिसत नाही आमचा गॅस असो म्हणजे आमचा किचन जातो असा मोठा नाही बारका आहे बोट तर भरपूर आहे पण ती कसं आमचा गोरा लय बारका आहे ना त्याच्यामुळे आम्ही आहे ना हे करतोय जरा है का नाही बाय बोला काहीतरी बघा नाव किती मस्त आहे शिवकन्या या रे या 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 आता बोला आता बोला बघा काय म्हणतात ह्यांचा मुलगा बाय त्याचा आता राम काका बघ ना तो फटक खाणतो त्याला माहितीये राम काका कसा धमक लाडू देतो एक तनबाईकडे बघा माफी मागायला होतो बघा तनबाई राम काका आले मी तुला मागायला होते चल मी तर स्वादी बोलून जा चल आता बघा त्याला कसा करते मी आता तुम्ही सांगा राम वय दनादन दबक देतो वळण पाहिजे तुला पलका म्हणला तू रे पलका म्हणला तू तुला काट मी मारणार ना तुला हे बघा माझा झाला आता मी सॉरी बोल सॉरी असं बोलायचं नाही मोठ्या लोकांना कुणी का असा ना बरोबर आहे की नाही वळण ती वळण पाहिजे मग आमचा मुलगा कसा आहे तुम्ही सांगा बरं माय माझा मुलगा कसा आहे माझा मुलगा कधी कुणा उलट बोलणार नाही मला किती काय बोला ना आईला बोलत चालतं प्रत्येक माय लेकराला काय बी बोलत चालतं पण लोकांना आता ह्यांना कधी काय बोलू शकतो का तुम्ही सांगा हा माय रागव नाही आला तुमच्या पोलाने दम दिला मग चला ओके बाय बाय तुम्हाला असं तुम्हाला रेसिपी दाखवत जाईल बाय बाय.